काँग्रेसची सुपरफास्ट ट्रेन आता बुलेट ट्रेन म्हणून धावणार. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्याला मिळणार अधिक गती. माजी आमदार दिलीप बनसोड हे गोंदिया जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच युवा वर्गाचे लाडके युवा नेते अशोक उर्फ गप्पू गुप्ता हे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त. नाना पटोले यांनी आपल्या काँग्रेसवर पुन्हा विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसची लोकल ट्रेन सुपरफास्ट झाली आहे. त्यांच्या कार्याची चर्चा अख्ख्या भारतात होत आहे. अत्यंत कार्यशील असे नाना पटोले यांनी पुन्हा आपल्या काँग्रेस रूपी ट्रेनला अतिरिक्त गती देण्याचं ठरवलं आहे. याच दृष्टिकोनाने कदाचित गोंदिया जिल्हा करता दमदार नेतृत्वाचे नेत्यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. यात माजी आमदार दिलीप बनसोडे यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून तर गुप्ता यांना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. आता गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसची सुपरफास्ट ट्रेन होणार बुलेट ट्रेन. या दोन्ही नेत्यांमुळे नक्कीच काँग्रेसला नवीन उडान मिळणार आहे. इतकेच नाही तर इतर पार्टीचे नेते सुद्धा काँग्रेसकडे आकर्षित होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक सकारात्मक निर्णय घेऊन नाना पटोले यांनी काँग्रेसला पुढील निवडणुकीमध्ये मोठे नेतृत्व दिले आहे. या दोन नेत्यांमुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सकारात्मक चुनावी निर्णय येण्याची आशंका व्यक्त केली जात आहे. युवा वर्गाचे लाडके नेते अशोक उर्फ गुप्ता यांच्या गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे युवा वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. ब्युरो विदर्भ सम्राट.